आज आपण जाणून घेणार आहोत वीर योद्धे बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल. जाणून घेणार आहोत बाजीप्रभूंचे बालपण, बाजींच्या वाढत्या वयाबरोबर बाजीप्रभूंचा वाढता धाक आणि दरारा, कृष्णाजी बांदलांकडे दिवाण म्हणून असणारे बाजीप्रभू स्वराज्यात कसे आले, बाजीप्रभूंचे अमूल्य योगदान स्वराज्यासाठी कसे राहिलेले आहे, शिवरायांना बाजीप्रभूंचा वाटणारा आधार आणि बाजीप्रभूंच्या वैयक्तिक कुटुंबाबद्दल माहिती करून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वांगणी या गावातील श्री मळाई देवी ही बाजीप्रभूंच्या घराण्याची कुलस्वामिनी. भोरपासून 3 मैलांवरचे हिरडस मावळातील शिंद हे छोटेसे गाव. विंध्यप्रभूंचे नातू वैद्यप्रभू मोठे कर्तबगार व्यक्तिमत्व. हिरडस मावळातल्या रोहिड खोऱ्यातल्या 53 गावचे वतन वैद्यप्रभूंना त्यांच्या कर्तबगारी पाहून बिदरच्या मिर्झा अली बेरीज शहाने बहाल केले होते. या 53 गावांपैकी शिंद हे ठिकाण वैद्यप्रभूंचे वास्तव्याचे ठिकाण होते. अशा वैद्यप्रभूंना एक पुत्र होता, त्यांचे नाव पिलाजी प्रभू. पिलाजी प्रभू वडिलांप्रमाणेच कर्तबगार. निजामशाहीत असताना त्यांनी निजामशाहीच्या वतीने अनेक युद्धात भाग घेतला होता. निजामशाहीत आणखी एक मातब्बर सरदार पिलाजींच्यावर माया करत होता. त्या वीर योद्ध्याचे नाव होते शहाजीराजे भोसले. शहाजीराजे पिलाजी प्रभूंची कर्तबगारी ओळखून होते. त्या दोघांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध होते. पिलाजी प्रभूंना 2 मुले होती, एकाचे नाव बाळाजी प्रभू तर दुसऱ्याचे नाव कृष्णाजी प्रभू. हे दोघेही वडिलांप्रमाणे पराक्रमी होते. कृष्णाजी प्रभूंना पत्नी बयोबाई साहेबांपासून 4 पुत्र झाले. पहिले वाल्होजी, दुसरे अनाजी, तिसरे फुलाजी आणि चौथे बाजी, बाजीप्रभू देशपांडे. आपला नातू बाजी शस्त्रविद्येत पारंगत झाला पाहिजे असे आजोबा पिलाजी प्रभूंना नेहमी वाटे. म्हणून त्यांनी रानोजी बांदल यांना दांडपट्ट्याचे शिक्षण बाजींना देण्यासाठी छिंदमध्ये बोलावले. बाजी हळूहळू भालाफेक, विटा चालवणे, खंजीर, बर्ची, जांबिया अशा अनेक प्रकारची शस्त्रे चालवण्यात पारंगत झाले. दांडपट्टा चालवणे आणि विटा चालवणे या बाबतीत तर उभ्या मावळपट्ट्यात बाजींचा हात धरणारा कोणीच नव्हता. कुस्तीच्या फडातही त्यांचा दरारा होता. पिलाजी अद्याप राजकारणात होते. त्यांच्या समवेत त्यांची मुले आणि नातू भक्कमपणे त्यांच्या पाठीशी होते. अद्याप रोहित खोरे, हिरडस मावळ यामधील देशमुखांच्या आपापसातील झुंजी कमी झालेल्या नव्हत्या. कृष्णाजी बांदल रोहित खोऱ्यातला दांडगाई करणारा एक बलाढ्य देशमुख. तो स्वतः रोहित खोऱ्याचा मी राजा आहे अशा घमेंडीत वावरायचा. त्याचे कोणाशीच पटत नव्हते. रोहित खोऱ्याला लागूनच हिरडस मावळ. त्या मावळमध्ये आणखी एक बलाढ्य देशमुख रायरेश्वराच्या परिसरात राहत होता, नाईकची जेदे कान्होजी जेदे. या बांदल आणि जेधे यांच्यात वारंवार छोटी मोठी युद्धे होत. त्यांच्या वतनाच्या सीमा एकमेकांना लागूनच होत्या. या साऱ्या घटना आणि हकीकती शिवाजीराजांच्या आणि महासाहेबांच्या कानावर जात होत्या. राजे या घटना ऐकून खिन्न होत असत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे असा विचार राजांच्या मनात यायचा. राजांच्या कानावर एक बातमी आली की कृष्णाजी बांदलांनी अचानक देशपांड्यांच्या वतनातील गावातून वसुली करायला सुरुवात केली. देशपांड्यांच्या काही वतनी गावातील उत्पन्नात कृष्णाजीने वाटा मागितला. पिलाजी प्रभूंनी तो देण्याचे नाकारले. मग बांदल देशपांडे यांच्यात जोरदार युद्ध झाले. महापराक्रमी पिलाजी प्रभू आणि रोहित खोऱ्यातला ढाण्यावाग कृष्णाजी बांदल एकमेकासमोर ठाकले आणि त्यांच्यात युद्ध सुरू झाले. दोघेही महापराक्रमी, कोणी कोणाला आटपेना. पिलाजी प्रभू या युद्धात अनेक जखमा होऊन मृत्यू पावले. एवढ्यावरच ही आपापसातील झुंज थांबली नाही. बाजीप्रभूंचे एक बंधू अनाजी प्रभू या युद्धात कामी आले. बांदल देशपांड्यांच्या युद्धात देशपांड्यांचे 2 बलाढ्य महापुरुष या रणांगणात बळी गेले. खुद्द बाजींच्या अंगावर 30-35 जखमा झाल्या होत्या. या भांडणाचे पडसाद सर्वत्र उमटले. विजापूर दरबारलाही समजले या मावळमधील झुंजीचा फायदा शिवाजी महाराज घेतील हे विजापूरच्या लक्षात आले. त्यांनी या दोघांनाही बोलावून दम दिला, तुमची वतने जप्त करू असे सांगितले आणि इथून पुढे बांदल हे रोहित खोऱ्याचे राजेत राहतील, पण त्यांनी राज्यकारभार देशपांडे प्रभूंच्या सल्ल्यांनी करावा. देशपांडे बांदलांचे दिवाण म्हणून, कारभारी म्हणून काम करतील असा दोघांच्यात समझोता घडवून आणला
आणि रोहिड खोऱ्याचे राजे बांदल यांचे बाजीप्रभू दिवान झाले. बाजींच्या सारखा महापराक्रमी पुरुष बांदलांचा प्रमुख बनला, त्यामुळे बांदलांचे बळ वाढले. बांदलांच्या मनात जेद्यांचा पराभव करायचा हे होतेच. कृष्णाजी बांदलांनी बाजींच्या साथीने जेदे आणि बांदलांच्या मधील अखेरचे युद्ध जिंकले. आता बांदलांचे पान बाजींच्या शिवाय हलत नव्हते. बांदलांचा बाजींच्यावर प्रचंड विश्वास बसला. त्यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. बाजी म्हणतील ती पूर्व दिशा, इतका बाजींच्यावर बांदलांचा विश्वास बसला. कृष्णाजींचा मुलगा बाजी बांदल बाजीप्रभूंचा उजवा हात बनला. बाजीप्रभू कृष्णाजी बांदलांचे दिवाण झाले आणि मावळचा कारभार नीट सुरू झाला. तरी पण कृष्णाजी बांदलांचा शिरजोरपणा काही कमी होत नव्हता. आता कृष्णाजी बांदलांनी गुंजन मावळात दांडगाई करायला सुरुवात केली. हे वागणे शिवाजीराजांना आवडले नाही. तो शिवाजीराजांवरच गुरगुरायला लागला. पण राजे शांत आणि संयमी होते. त्याने कृष्णाजीला परोपरीने समजावून सांगितले, काही झाले तरी बांदल आपले आहेत, बाजीप्रभू आपले आहेत, त्यांना आपले करावे, स्वराज्याच्या कामी लावावे, अशी राजांची इच्छा होती. परंतु राजांचा विचार बांदलांच्या डोक्यात शिरेना. तरीसुद्धा राजांनी शेवटचा प्रयत्न करून पाहायचे ठरवले. बांदल सन्मानाने आपल्याकडे यावेत म्हणून बांदलांशी समेट करण्यासाठी पंत दादोजी कोंडदेवांना राजांनी बांदलांकडे पाठवले. पंतांनी कृष्णाजीला परोपरीने समजावून सांगितले, राजांच्या वाढत्या सामर्थ्याची कृष्णाजीला कल्पना दिली. परंतु आम्ही पिढ्यानपिढ्यांचे रोहिड खोऱ्यातले राजे आहोत, आमचे कोण काय करणार आहे, अशा थाटातच बांदल वागले. दादोजी कोंडदेवांच्या घोड्याच्या शेपट्याच कृष्णाजीने कापल्या आणि राजांचा अपमान केला. ही गोष्ट राजांच्या कानावर गेल्यावर ते चिडले आणि त्यांनी पंतांना आज्ञा दिली की कृष्णाजी बांदलांना काढण्या लावून धरून आणा, त्याला जेरबंद करा. यावेळी राजे सिंहगडावर होते. राजांनी त्याला कोणतीही दयामाया न दाखवता त्याचा चौरंग करण्याची सजा फरमावली. बांदलांचे दिवाण बाजीप्रभू मात्र या प्रकाराने संतापले. शिवरायांना बाजीप्रभूंची भेट घेऊन त्यांना स्वराज्य निर्मितीचे हाती घेतलेले कार्य समजावून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घ्यावे अशी इच्छा राजांना होती. त्यानुसार राजांनी आपल्या सोबत्यांसह शिंद येथे जाऊन बाजींची भेट घेतली. बाजींना स्वराज्याचा मनसुबा सांगून त्यांना स्वराज्यात सामील करून घेतले. बाजींना स्वराज्याच्या पायदळाचे प्रमुख धारकरी म्हणून नेमले. बाजी एकटेच स्वराज्यात न येता बांदलांचेही मन वळवून त्यांना स्वराज्यात आणले. बाजी बांदलांकडे असलेला रोहिडा किल्ला आता स्वराज्यात आला. राजांनी त्याचे नाव विचित्रगड असे ठेवले. बाजींचा आणि राजांचा स्वराज्याच्या कामी संपर्क वाढला. बाजींनी आणि बांदलांनी प्रतापगड युद्धात पराक्रम गाजवला. पन्हाळगडाला सिद्धी जौहरचा वेढा पडल्यामुळे शिवाजीराजे पन्हाळ्यात अडकून पडले होते. त्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी राजांनी बाजीप्रभूंसोबत गडाबाहेर पडण्याची योजना आखली. त्यानुसार राजांना मावळ्यांनी सुरक्षित बाहेर काढले. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरच्या खिंडीत बाजींनी गाजवलेला पराक्रम आपणा सर्वांनाच माहीत आहे. बाजींनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिल्याने राजे सुरक्षित गडावर पोहोचण्यात यशस्वी झाले. शिवराय प्रतापगडाच्या कामगिरीमुळे कान्होजी जेदे व त्यांच्या साथीदारांवर खुश होते. तसेच पन्हाळ्याच्या कामगिरीमुळे रोहिडे आणि हिरडस खोळ्यातील मावळ्यावीरांवर खुश होते. अत्यंत कठीण आणीबाणीत सडे चिकणे विचारे धुमाळ माने आणि मोठ्या संख्येने बांदलांनी बलिदान देऊन महाराजांचे प्राण वाचवले, त्यामुळे बाजीप्रभूंनी दिलेल्या बलिदानाचे सार्थक झाले. या दोन्ही यशस्वी मोहिमा आटोपून महाराज सैन्यासह राजगडावर आले. स्वराज्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी महाराजांनी राजगडावर सर्व सरदार शिलेदार आणि मावळ्यांची सभा भरवली. कान्होजी जेधे यांना देऊ केलेले दरबारातील मानाचे पहिले पान महाराजांनी बांदल यांना दिले. राजगडावरील विजयी सभा आटोपली. स्वराज्य बळकट करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हिरडस रोहिड खोऱ्यातील वीर मावळ्यांच्या घरी जाऊन शिवरायांनी त्यांच्या आई वडील पत्नी आणि मुलांचे सांत्वन केले. त्यांना साडीचोळी पोशाख बक्षिसे दिली. शिंद येथे जाऊन महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले. बाजींच्या सर्व मुलांना स्वराज्यात सामील करून घेतले. कृष्णाजी बांदल यांच्या वीर पत्नी दीपाबाई बांदल यांचे सांत्वन करून त्यांच्याकडे हिरडस मावळाच्या देशमुखीची सनद दिली. बाजीप्रभूंचा वैयक्तिक संसार मोठा होता.
बाजींना 2 पत्नी होत्या, पहिली सोनाई आणि दुसरी गौतमाई। पहिल्या पत्नीपासून बाजींना महादजी, मोराजी आणि रामजी, तर दुसऱ्या पत्नीपासून एसाजी, बावजी, हरजी, विसाजी आणि मताजी असे 8 पुत्र होते।